जय जिनेन्द्र। पूर्णार्घ ग्रंथ वाचन अर्घ 5 भाग 13 रत्नकरंड श्रावकाचार। श्रावकाचाराविषयीचे संस्कृत ग्रंथ। श्रावक आचाराचे व्यवस्थितरित्या वर्णन करणारा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे। ग्रंथाचा कर्ता कोण असावा याविषयी मात्र बराच मतभेद आहे। टीकाकार प्रभाचंद्राने हा ग्रंथ समंतभद्रांनी लिहिल्याचे म्हटले आहे। उलट वादिराजकृत पाशुनाथ चरित्राच्या उत्थानिकेत याचा करता समंतभद्रांपेक्षा वेगळा असून तो योगींद्र असल्याचा उल्लेख आहे। काहींच्या मते यांच्यापेक्षाही अन्य कोणीतरी या ग्रंथाचा कर्ता असावा, मात्र ग्रंथकर्त्याची मान्यता सर्वसाधारणपणे समंतभद्रांनाच दिली जाते। हा ग्रंथ 5 परिच्छेदात विभक्त असून त्यात 150 इतकी श्लोक संख्या आहे। प्रथम परिच्छेदात धर्माचे स्वरूप कथन करून सम्यक दर्शनाचे महत्त्व प्रकट केले आहे। दुसऱ्या परिच्छेदात सम्यक दर्शनाचे वर्णन असून तिसऱ्यात 5 अणुव्रते 3 गुणव्रते यांचे वर्णन आहे। चौथ्या परिच्छेदात 4 शिक्षाव्रतांचे वर्णन असून 5व्या परिच्छेदात संलेखनेसह 11 प्रतिमांचे विस्तृत विवेचन केले आहे। कुंदकुंदांच्या चारित्र्य पाहुड प्रमाणेच संलेखनेचा श्रावकाच्या व्रतामध्ये समावेश करण्यात आला आहे। या ग्रंथावर प्रभाचंद्र विरचित एक संक्षिप्त संस्कृत टीका आहे। या टीकेबरोबरच मूलग्रंथाचे प्रकाशन दिगंबर जैन ग्रंथमाला मुंबई द्वारा झाले आहे। यशस तिलक चंपू। प्रस्तुत ग्रंथ आचार्य सोमदेव यांनी लिहिला असून त्यांचा काळ इसवीसन 943 ते 968 इतका मानला जातो। या ग्रंथात यशोधर चरित्र कथन केले असून संस्कृत भाषेतील हा एक चंपू ग्रंथ मानला जातो। या ग्रंथाचे विभाजन आश्वासामध्ये केले असून 5 ते 8 आश्वासामध्ये चारित्र्याचे वर्णन आहे। विशेषतः 7 ते 8 आश्वासामध्ये श्रावकांच्या 12 व्रतांचे सविस्तर वर्णन केले आहे। भाषाशैली प्रौढ असून या ग्रंथाची समाप्ती 956 झाली असावी। हा ग्रंथ काव्य अलंकाराधिदृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। या ग्रंथात काही ठिकाणी शिथिलाचार पोषक गोष्टींचे कथन करण्यात आले आहे। यावरून हा ग्रंथ आचार्य सोमदेवांचा नसावा असे मानण्यात येते। श्रावकाचार। श्रावकाचार ग्रंथाची रचना अमित गती यांनी केली असून या ग्रंथाचा रचना काळ इसवीसन 1000 इतका मानला जातो। हा ग्रंथ जवळजवळ 1500 संस्कृत श्लोकांनी परिपूर्ण असून या ग्रंथाचे विभाजन 15 अध्यायामध्ये करण्यात आले आहे। या ग्रंथात प्रथम धर्माचे स्वरूप, मिथ्यात्व व सम्यकत्व यातील विशेष फरक, 7 तत्वे, 8 मूलगुण, 12 व्रते, त्यांचे अतिचार, सामायिकादी 6 आवश्यके, दान, पूजा व उपवास यांचे वर्णन करून नंतर 12 भावनांचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे। या ग्रंथातील शेवटच्या अध्यायातील 144 श्लोकांमधून ध्यानाचे वर्णन करण्यात आले आहे। त्यात ध्यान, ध्याता आणि ध्येय व ध्यानफल यांचे विवेचन आहे। स्वतः लेखकाने आपल्या अनेक ग्रंथांमधून ग्रंथांच्या रचनाकालाविषयी माहिती दिली आहे। सागर धर्मामृत। या ग्रंथाची रचना पंडित आशाधर यांनी केली असून श्रावकाचाराविषयीचा हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे। या ग्रंथकर्त्यांचा काळ सुमारे इसवीसन 1173 ते 1243 इतका मानण्यात येतो। या ग्रंथाची रचना संस्कृत श्लोकबद्ध असून श्रावकाचाराचे यात विस्तृत वर्णन करण्यात आले आहे। यात 8 अध्याय आणि
477 इतके श्लोक आहेत। या 8 अध्यायाद्वारे श्रावक धर्माचे सामान्य वर्णन, अष्टमूलगुण व 11 प्रतिमांचे वर्णन केले आहे। शेवटच्या 8व्या अध्यायातील 110 श्लोकाद्वारे समाधी मरणाचे स्वरूप विस्तृतपणे कथन केले आहे। या ग्रंथाची रचना काव्यमय असून यावर सोपज्ञ टीका आहे। श्रावकाचार। या ग्रंथाची रचना गुणभूषण यांनी केली आहे। स्वतः लेखकाने या ग्रंथाला भव्य जिनचित्त वल्लभ म्हणून संबोधले आहे। या ग्रंथाची रचना अंदाजे 14व्या ते 15व्या शतकात झाली असावी। या ग्रंथात एकूण 269 श्लोक असून त्यात दर्शन, ज्ञान व श्रावक धर्म असे प्रामुख्याने 3 उद्देश आहेत। या ग्रंथावर रत्नकरंड व वासुनंदी श्रावकाचार यांचा प्रभाव पडलेला आढळतो। उपासकाध्ययन। प्रस्तुत ग्रंथाची रचना आचार्य वसुनंदी यांनी केली आहे। या ग्रंथाला वसुनंदी श्रावकाचार असेही म्हटले आहे। या ग्रंथाची रचना साधारणपणे 12व्या शतकाच्या पूर्वार्धात झाली असावी। पंडित आशाधर यांनी सागर धर्मामृतच्या टीकेत वसुनंदींचा उल्लेख मोठ्या आदराने करून काही गाथा देखील उद्धृत केल्या आहेत। या एकूण 546 इतक्या गाथा असून यात श्रावकाचाराचे विस्तृत विवेचन करण्यात आले आहे। ग्रंथाच्या प्रशस्तीमध्ये लेखाने कुंदकुंद आमनायामध्ये श्रीनंदी, नेमीनंदी, नेमीचंद्र व वसुनंदी अशी आचार्य परंपरा दिली आहे। ग्रंथारंभी सम्यक दर्शनाचे स्वरूप स्पष्ट करून जीवांचे भेदोपभेद सांगितले आहे। द्यूत, मद्य, मांस, वेश्या, शिकार, चोरी, परस्त्री सेवन इत्यादी 7 व्यसनांचे वर्णन करून व्रतप्रतिमेत 12 व्रतांचा उल्लेख केला आहे। दानफलाचे विस्तृत विवेचन केले आहे। पूजेचे स्वरूप सांगितले असून त्यापासून मिळणाऱ्या फळाविषयी कथन केले आहे। वसुनंदींची विशेषता अशी की रात्रीभोजन त्याग पहिल्या प्रतिमेमध्येच आवश्यक आहे असे सांगून 6व्या प्रतिमेमध्ये त्याऐवजी दिवा ब्रह्मचर्य सांगितले आहे। या ग्रंथातील अनेक गाथा देवसेनाच्या भावसंग्रह ग्रंथाच्या आधारे लिहिल्यासारख्या वाटतात। धर्मरत्न प्रकरण। या ग्रंथाचे कर्ते शांतीसुरी असून या ग्रंथावर सोपज्ञ वृत्तीची रचना केली आहे। शांतीसुरी साधारणपणे 12व्या शतकातील एक विद्वान मानले जातात। या ग्रंथात एकूण 181 गाथा असून त्यात श्रावकाला सौम्यता, पापभीरुता, लाजरेपणा, सुदीर्घ दर्शीपणा इत्यादी 21 आवश्यक गुणांनी युक्त व्हावयास सांगून भावश्रवणाची लक्षणे व शिलाचे वर्णन केले आहे। प्रस्तुत ग्रंथाचे प्रकाशन जैन ग्रंथ प्रकाशक सभा अहमदाबाद येथून झाले आहे।